आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आदर्श ग्रामनिर्माण आजच्या युगाचा महत्त्वाचा घटक. गाव आदर्श बनवण्यासाठी गावातील सर्वांचा सहभाग आवश्यक. एकेकाळी यज्ञाला जे महत्त्व होतं ते महत्त्व आजच्या घडीला गाव कशा प्रकारे आदर्श बनवता येतं याकडे गावातील सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले. हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे आयोजित कार्यक्रमात औरंगाबादच्या आदर्श पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गाव आदर्श बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. ते म्हणाले, आपलेही गाव आदर्श करण्यासाठी श्रमदान समयदान या गोष्टींची अत्यंत गरज भासते. गावातील प्रत्येक घराच्या बाजूला शोषखड्डे स्वतःचे शौचालय गावात आणि शेतामध्ये भरपूर वृक्षारोपण केलं पाहिजे. आपला परिसर स्वच्छ असावा, सांडपाणी व घनकचरा याचं व्यवस्थापन केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर शासनाच्या अनेक योजनांचा फायदा गावातील प्रत्येक नागरिकांनी घेतला पाहिजे असे सांगून गाव राजकीय पटलावर खेळण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. गावातील लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये आपला कर वेळेवर भरला पाहिजे. गावातील जनतेने एकमताने गावच्या विकासाला साथ दिली पाहिजे. अशा सर्व गोष्टी आचरणात आणल्या तर गाव आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही असं मत पेरे पाटील यांनी व्यक्त केलं.